हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 26 जानेवारीसाठी एक अतिशय सुंदर व सोपे मराठी भाषण. विविधतेत एकता आहे आमची शान. विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान. म्हणूनच आहे आमचा भारत देश महान. आदरणीय प्राचार्य, शिक्षक, उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सर्वजण आपल्या देशाचा 75वा प्रजासत्ताक साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. भाषणाची सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी 15 ऑगस्ट या दिवसा इतकाच 26 जानेवारी हा दिवस सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. 26 जानेवारी आपल्या प्रजासत्ताक दिन आहे. हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य तर मिळाले, मात्र आपल्या देशाची राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. याच दिवसापासून आपल्या देशात खऱ्या अर्थाने संविधानाचे म्हणजेच प्रजेचे राज्य अस्तित्वात आले. तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला व भारत देशाला अर्पण केलेला संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरू झाला. संविधानामुळेच भारतीयांना आपल्या हक्काच्या लढ्यासाठी बळ मिळाले. गोरगरिबांपासून श्रीमंतपर्यंत प्रत्येकाला सन्मान अधिकार हे संविधानामुळे मिळाले. आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारत देशाची राज्यघटना लागू झाल्यापासून खरी लोकशाही देशामध्ये नांदू लागली. आपल्या भारताला स्वतंत्र मिळून देण्यासाठी स्वतंत्र सैनिकांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या. स्वातंत्र्य लढा घ्यायला ते नेहमी तत्पर असतात, त्यांना आपण स्मरण करूया व त्यांना वीर सलामी देऊया. स्वातंत्र्याच्या वर्षानंतरही आपल्या देशाचे शूर सैनिक सीमेवर शत्रूंचा मुकाबला करत जीव तळहातावर घेत आहेत. मातृभूमीसाठी ते मरायला सदैव तयार असतात. एवढे बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.